नमस्कार मंडळी, तर आज आपण बघत आहोत नवीन रेसिपी। तर या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी बारीक रवा घेते आहे। अंदाजे मी घेतला आहे, तुम्ही बाळाच्या वयानुसार बाळ किती खाते त्यानुसार तुम्ही प्रमाण घ्या। आणि इथे रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे, हलकासा लालसर रंग आला पाहिजे इतपत भाजून घ्यायचा आहे। आणि मी रवा प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्यामध्ये आपल्याला गाईचं तूप घालायचं आहे। इथे मी 2 छोटे चमचे गाईचं तूप घातलं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला भाजलेला रवा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि तुपामध्ये रवा व्यवस्थित भाजून घेतला की त्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा आणि रताळ्याची प्युरी मी इथे करून घेतली होती, तर ती या ठिकाणी घालायची आहे। तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली होती म्हणून या ठिकाणी हिरवा रंग दिसतोय। तर तुम्ही फक्त बटाटा आणि रताळा उकडून त्याची प्युरी टाकली तरीही चालेल। आणि यामध्ये मी गरम पाणी टाकते आहे, गरम पाणी टाकून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे, त्यामध्ये गुठळी नाही राहिली पाहिजे, नाहीतर बाळाला खाताना अडकू शकते। आणि हे व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे। आणि यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घालते आहे, तुम्ही मिठाऐवजी थोडासा गुळ पण घालू शकता। आणि इथे मी मीठ टाकल्यानंतर हे छान मिक्स करून अजून 1 मिनिटभर शिजवून घेतलं आहे। आणि इथे आपली हेल्दी अशी रेसिपी तयार आहे। रताळा आणि बटाटा यामुळे बाळाचं वजन वाढण्यास मदत होते अशी ही पौष्टिक अशी रेसिपी आहे। तुम्ही अजून आपल्या चॅनलवर वजन वाढीच्या रेसिपीज बघितल्या नसतील तर नक्की बघा, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, बाय बाय।